ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महान कार्य न्यूज चॅनलच्या बातमीचा इफेक्ट, निकमवाडी येथील रस्ता दुरुस्तीला सुरुवात। महान कार्य न्यूज चॅनलने दिनांक 26 जुलै रोजी निकमवाडी रस्ता दुरुस्ती संदर्भात बातमी प्रसारित केली होती। या बातमीच्या दणक्याने निकमवाडी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ केला आहे। तसेच रस्ते सुरक्षा अभियानाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजीत जाधव यांच्या मागणीला यश आले आहे। पन्हाळगडावर जाणारा मुख्य रस्ता 4 दरवाजाजवळ पूर्णपणे खचल्यामुळे पन्हाळ्यावरती जाण्याचा मार्ग बंद झाला होता। तसेच तालुक्याचे सर्व ऑफिस पन्हाळ्यावर असल्या कारणाने पन्हाळ्याला 3 दरवाजातून निकमवाडी मार्गे हा एकच जवळचा मार्ग होता, पण हा मार्ग 3 वर्षापासून खचत चालला होता। तसेच 4 दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे खचत चालला होता। तसेच सोमवार पेठेते शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल आहेत, याचं गांभीर्य ओळखून रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरच्या अध्यक्ष डॉक्टर अभिजीत जाधव यांनी 2 दिवसापूर्वी हा रस्ता लवकरात लवकर भराव टाकून दुरुस्त करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती। दरवेळेप्रमाणे प्रशासनानेही या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला सूचना दिल्या। नमस्कार, मी डॉक्टर अभिजीत जाधव, रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूर। गेल्या 5 दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस पडला त्यामुळे पन्हाळ्याला जाणारा निकमवाडी जवळचा आगिंतिक येथील एकमेव रस्ता होता तो पण अर्धा खचला होता, आणि अजून जर पाऊस पडला तर तो रस्ता पूर्णपणे खचून पन्हाळ्याला जाण्याचा मार्ग बंद होईल। आणि इथे कोविड सेंटर आहे, संजीवन कोरोना केअर सेंटर, त्याचा पण मार्ग बंद होईल। याच्यासाठी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरनं संबंधित विभागाकडे आणि प्रशासनाकडे मागणी केली होती की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा। तर या मागणीच्या परिणामस्वरूप आज इथं खडी आणि वाळू संबंधित विभागानं आणून टाकलेली आहे आणि लवकरच हा रस्ता याची डागडुजी होईल आणि हा रस्ता पुन्हा पूर्ववत होईल। धन्यवाद। आज संबंधित विभागाने दगड, वाळू, खडी आदी आणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। महानकर न्यूज साठी पन्हाळाहून भगवान देवकर।